आणि यक्षरष्टन यक्षर बघावी लागली. पोरांना विचार करा तुम्ही किती बार या मराठी जीव मारून घरातली लेकर बाळ मारून विनंती काही नसतं का बाह्य अंगावर, फक्त मनात जो भाव आहे ना ते संत सांगतात हा परमार्थ आहे. महा ज्याला कळला तो गुंतला या बाह्य अंगात गुंतला, पण ज्याला कळला नाही तो गुंतला. आणि जो गुंतला त्याची सुटका जर व्हायची असेल तर करावी तातडी. पण गुंतला कशा तर प्रथम क्षणक्षणी ह्याची करावा विचार.
जाणारे महाराज मग सत्य स्वीकारा असत्य नाकारा फक्त सत्य एकच आहे वारकरी संप्रदायाचं मध्ये घेतलेलं नामस्मरण भगवंत हा एकमेव सत्य आहे बाकी दुसरं असत्य आहे म्हणून तुका म्हणे कैसे आंधळे हे खरं नाम करायला बरोबर नाही करता जरा लटके झाले कटके ते ठिका के एवढे राणे पुढे त्याची मुली चरत चाली तिचे वाटी एवढे डोळे लटके झाले कटके ते ठिका के एवढे राणे विष्णुदास नामा म्हणे आईसी यांची ख्याती लटके जे बोलती पूर्वज नारका जाती खोट बोलत तर कोणच्या कोण नारकाला जाईल खोट बोलण्याची जात नाही हे खरे कर्म कमी वाटत असत कोरोनाच्या काळात किलोवरच तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला कळलंच कळलो मला तुला गरीबाची लाजच काढायची होती तर द्यायचं कशाला आणि द्यायचं बद्दल फोटो काढायचा कशाला जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते तेथे तिचे बहुतेक सन्मान योग्य देश काल पात्र पाहून दान करा कुठलाही उपकार न ठेवता दान करा अर्जुना अहदानम सात्विकम श्रुतम भगवान श्री कृष्ण सांगतात आपलं काय नाही करोड रुपयाचा बांगला आणि बांगल्यावर नाव मात्र पितृ छाया बांगल्याला वाटावं फार धार्मिक आहे घरी गेल्यावर कळलं मात्र वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर आपण नको तुझ्या बांगलं येतो कसं ना करतो कमी बो बोलतो जास्त आयुष्यात एकदाच घालायची मग पण वर्षभर बसायचं सांगत कधी होती सप्त्यात सप्त्यात कधी होती सप्त्यात सप्त्यात कधी रोग कुस्तर काढतो का खाऊ घालून लोक काही तो बचू दे मला लई लोक आवडलं मला काय खरे आणि लोक सगळं दिखावायसाठी करतात सगळं गाडी सुद्धा लोक स्वतःसाठी घेत नाहीत लोकांची जाळवाय येते दादा हो लोकांना सुख बी सांगू नका आणि दुःख बी सांगू नका गाडी आणली बी लोकांना सांगू नका आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने लिहिली बी लोकांना सांगू नका कसं असतंय आणलेला स्टेटस ठेवला की गेली त्याची आधी कळत असते पण आणलेलाच बाबा टाकायचा बसतो आपण स्वतःसाठी जायचं लोकांसाठी असतंय काय लोकांना लोकांची जवळ म्हणजे पण खरं सांगू एखाद्याला सुखात बघून आपल्याला झालेलं दुःख म्हणजे नरक गरुड पुराण सांगतं बघा नरकात जाऊन जाळाल नरकात जाऊन जाळाल हे तिथलं नरक नाही इथलं नरक आहे आपण जे जलसे कॉम्प्लेक्स म्हणत आपण आपल्या जे जलसे होतं ना पुढच्याचं सुख बघून हे जे होतं ते नरक आहे आपण जे जळतो ना ते जळणं म्हणजे नरकात हातपाय जळणं म्हणजे असं प्रत्यक्ष जळणं नाही वर गेलं काय दिवस आणणार आपल्याला आपण ऑलरेडी संत समाजाला आपल्या आत्म्याचा एक भाग मानतात देहादेही त्यांना त्रास झाल्यावर संतांना त्रास होतो तुम्हाला सुख झाल्यावर संतांना सुख होत ते चालू स्वर्गात आहे आपण चालू नरकातच आहे दुसऱ्यावर जळणं म्हणजेच नरक दुसऱ्याच्या सुखात वाईट वाटून घेणं म्हणजे नरक वर गेल्यावर काय आपल्याला तरास आहे ऑलरेडी आपण तरास आहे त्याच्यामुळे आहे ते सुखात घालू वगैरे बघू कळत ना मग आम्हाला या ही जो हा जो प्रवास आहे मोठा हा जो प्रवास आहे आता गरुड पूर्णाच्या नियमानुसार विचार केला तसं शाब्दिक तर 12 दिवस आत्मा इथं असतो 13व्या दिवशी आत्मा घरापासून निघतो 12 महिन्याचा प्रवास 12 महिन्याच्या शेवटच्या दिवशी आत्मा स्वर्गाच्या दाराजवळ पोहोचतो म्हणूनच वर्ष श्रद्धाला कीर्तन भजन का करायचं कारण आजच्या दिवशी त्या आत्म्यासाठी स्वर्गाची दारं रिकामी होतात मग त्यांनी केलेल्या पापपुण्याच्या हिशोबावर आणि आपण केलेल्या भजनावर त्यांना भगवंताच्या चरणाची जागा मिळते म्हणजे जेवढं काही पुण्य त्यांना भगवंताजवळ राहायला कमी पडलंय ते कोण पूर्ण करत आपण हे जे काही नातेवाईक आपण आप्तेष्ट हे जे काही आपण भावी भक्त जमा झालोय हा कीर्तन सोहळा याच्यासाठी कारण आम्हाला विश्वास आहे मुखी ना महाती ऐसी साक्ष भले भले सांगून गेले चला.
लग्नानोबनाय सांगतात काय म्हणती जेवाच्या बरोबर हा मोक्ष इथं आहे म्हणून हा कीर्तन सोहळा आणि म्हणून प्रेमाने भजन मिठो पाय दाखवा चार पुस्तकं वाचलेली पोरं चार पैसा कमवलेली माणसं चार पाच माणसं जर मोठी घरात आली ना म्हणजे जरा नामवंत तर आई बाबाला म्हणतात लय पुढं पुढं घरी जाऊ नका बोलायची अक्कल नाही तुम्हाला पाच महिने काहीतरी बोलून बसतात माझी इज्जत जाते माणसात बोलायचं खरंय बाबा बोलल्यामुळे जर इज्जत जात असेल तर माऊली ज्या चार माणसात बसायच्या इज्जतीच्या झाल्या की त्या बापामुळे झाला ते ज्याला कळलं त्या पांडुरंग परमात्मा अवघी देवाची अठ्ठावीस शून्य झाला पांडुरंग परमात्मा या विठे उभा आहे त्याचं कारण एकच आहे पुंडलिकाच्या भेटी माय बाप लक्षात ठेवा आधी शक्ती नाही महाराज फार काही नाही पंच पकवान वगैरे जीव घाला असं काही नाही फक्त विनंती एवढीच आहे मायबाप सांभाळा कारण कसं आहे ना महाराज महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की महाराष्ट्रात वृद्धाश्रम आहे जेव्हा महाराष्ट्रात ते वृद्धाश्रम जातील ना तेव्हा या महाराष्ट्रासारखा श्रीमंत वैभवशील आणि संपत्तीवान राज्य दुसरं वृद्धाश्रम हे फक्त एका बाजूला का तशी शेतकऱ्याची पोर कमीच असते पैशावाल्याचीच जास्त असते पण आता थोडं थोडं वारं यायला लागलं खेडेगावाकडं मी वारं जरा कमी करा वाऱ्यात जाऊ नका हवे आपटलं ना फक्त द्यावून एकदा आपटा व्हावा अजून एकदा यायला लागलंय कोरोनाचं वारं आपटायच्या आधी सुधर बरं काय देवानं आपटल्यावर लागलेलं सुद्धा कळ देव असा मारतो की चुकत बी नाही सहन होत बी नाही देवाचा मारलाय का तो देवाचा नसतो तो कर्माचा असतो की चक्र फिरत देव कधी त्रास देत नाही मला देव कधीच कोपत